केंद्र सरकार खर्चाच्या 1.5 पट हमी भाव देण्याची आश्वासन देत असताना नाशिक जिल्ह्यात टोमॅटो 2-3 रुपये किलोनं फक्त विकला जातोय, त्यामुळे शेतकऱ्यावर टोमॅटो फेकून द्यायची वेळ आली आहे. देशभरात सर्वत्र टोमॅटो उत्पादित व्हायला सुरुवात झाल्यानं टोमॅटो पिकाचे भाव कोसळलेत. दरवर्षी होणाऱ्या वाढत्या आवक आणि दर घसरण्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. राज्यामध्ये सर्वाधिक टोमॅटोचं उत्पन्न आणि निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते, त्यामुळे याचा जबरी आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. दिंडोरी, कळवण, चांदवड आणि निफाड तालुक्यात टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. टोमॅटोला प्रति एकरी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो. एकरी शेती मशागतीसाठी 7,000, मंचिंग पेपर 15,000, पेपर टाकण्याची मजुरी 5,000, रूप आणि सूक्ष्म अन्नद्रव्य खत 30,000, तार बांबू 40,000, फवारणीसाठी 50,000, ड्रिप मजुरी आणि सुतळी 55,000 असा आणि इतर खर्च धरून 1,75,000 खर्च पुढे जातो. आजच्या बाजारभावानुसार टोमॅटो विक्रीनं झालेला खर्च निघणार किंवा नाही अशा संभ्रमावस्थेत शेतकरी सापडलाय. आतापर्यंत 80,000 रुपये खर्च आलाय. आतापर्यंत 1,000 रुपये बी नाही झाले टोमॅटोचे. असं चालल्यावर कसं व्हायचं शेतकऱ्याचं? जे आपला हे मजुरी, फर्टिलायझर, खतं हे तर लय महाग आहे, त्यामुळं शेती परवडून नाही राहिली आता. मात्र किरकोळ बाजारात हाच दर तिप्पट चौपट असा आहे. नाशिकमध्येच पिकत असूनही नाशिकच्याच किरकोळ बाजारात टोमॅटो, दुधी आणि कोबीचे दर अधिक कसे असा प्रश्न समोर येतोय. आता टोमॅटो आणतो आम्ही तिकडून 80 रुपये जाळी, तर इथे कमीत कमी आम्ही खर्च बिर्च जाऊन आम्हाला 15 रुपयात पडतो. तो 15-20 रुपयाने जसं गिराईक आलं तसं विकत राहतो. शिवाय इथलं भाडं भरावं लागतं आम्हाला. पुण्या मुंबईतले दर मात्र जास्त, त्यामुळे या दरांवर नियंत्रण कुणाचं असा प्रश्न पडलाय. सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्याच्या होत असलेल्या शोषणाबाबत बिल नसल्यानं कुठलाही पुरावा राहत नाही, मग कुठला ग्राहक मंच तक्रारही घेत नाही, मग न्याय देणार तरी कोण असा प्रश्न आहे. जे शेतकरा हा शेवटी मत तोट्यातच जातो, त्याला त्याचं मानसिक समाधान झालं पाहिजे, त्याच्यातनं बाहेर देऊन त्याला पण उरलं पाहिजे आणि सर्वसामान्यांना पण मिळालं पाहिजे. कांद्याचं निर्यात मूल्य 0 करूनही उपयोग झाला नाही. आता टोमॅटोच्या तसंच इतर पिकांच्या बाबतीतही सरकारनं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. केंद्र सरकार हमी भाव देण्याची भाषा करत असताना राज्य सरकार राज्यात कशी अंमलबजावणी करू शकत नाही हाच खरा प्रश्न आहे. नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.